हॅलो फ्रेंड्स, पृथ्वी ढोले चॅनलवर मी पुन्हा आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये बनणारी भेंडीची भाजी, जिचं नाव आहे शाही ग्रेव्ही भेंडी फ्राय मसाला. आणि ते सुद्धा घरगुती काही साधे मसाले वापरून हॉटेलसारखी टेस्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी कशा प्रकारे बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम मी ताज्या फ्रेश अशा एक पाव भेंडी घेतलेली आहे. हे स्वच्छ पाण्याने धुऊन कापडाने पुसून स्वच्छ कोरड्या केलेल्या आहे. नंतर या भेंड्या लांबसर आकाराच्या कापून घ्यायच्या. बघा, मी एकसारख्या सगळ्या भेंड्या कापून घेतलेल्या आहे. नंतर गॅसवर एका साईडने मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भरपूर तेल टाकायचं आहे. त्यानंतर जी भेंडी कापलेली होती ती त्यामध्ये तळून घ्यायची आहे. तळल्यानंतर आपली भेंडी चिकट होत नाही, कारण आपण भेंडीला ग्रेव्ही करणार आहोत, रस्सा करणार आहोत. तळल्यामुळे भेंडीचा चिकटपणा चालला जातो. फोडणीसाठी मी जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार तेल वापरणार आहे. मसाल्यामध्ये 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी, कस्तुरी मेथी, फ्रेश गोड लिंबाची पत्ती आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तसेच कांदा भाजून केलेली पेस्ट आणि ओली मसाल्याची पेस्ट, याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे. आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. इकडे भेंडी तेलामध्ये वाहायची आहे. थोडा भेंडीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये ती तळून घ्यायची आहे. तळताना गॅसचा पॉवर मीडियम आचेवर करायचा आहे. बघा फ्रेंड्स, भेंडीचा कलर बदलला आणि ती थोडी नरम झाली की तेलातून एका ताटलीमध्ये बाहेर काढून घ्यायची. तेलात भेंडी फ्राय केल्याच्याने ती ऑलरेडी तेलामध्ये शिजून येते, त्यामुळे वेगळी भाजीमध्ये शिजवायची आवश्यकता नसते. इकडे त्याच तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं. त्यानंतर जी ओली मसाल्याची पेस्ट आहे ती घालून व्यवस्थित तेलामध्ये ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. एकीकडे रस्स्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ओल्या मसाल्यामध्ये सगळे कच्चे पदार्थ असल्याच्याने तेलामध्ये थोडं ब्राउनिश व्हायला 5 मिनटं वेळ लागतो. एकीकडे मी हे फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे फ्रेंड्स. क्रीम घेतल्याच्याने ग्रेव्हीला स्मूथ आणि व्हाईट असं स्ट्रक्चर येतं. क्रीमचा वापर करायचा नसेल तर ओला मसाला तेलात भाजताना ब्राउनिश कलर न येता थोडा व्हाईटसरच भाजायचा. तर मसाला तेलात झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट आणि लसूण अद्रकची पेस्ट घालून व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल बटन ऑल करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. शेवटी टोमॅटोची प्युरी घालून मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. टोमॅटोचा कच्चेपणा जाएपर्यंत मसाला परतत राहायचा आहे. हे बघा फ्रेंड, मसाला तेलामध्ये छान झालेला आहे. आता यामध्ये जी आपण क्रीम घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. सोबतच गोडनिंब आणि कस्तुरी मेथी घालून थोडं 2 मिनटं छान तेलामध्ये सगळा मसाला परतून घ्यायचा. क्रीम घातल्याने भाजीला थोडं व्हाईट स्ट्रक्चर येतं, त्यामुळे शाही लुक येतं. तर आपला मसाला हा तेलामध्ये छान झालेला आहे. आता त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, 1/2 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. मसाला तेलात परतवल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. जितका आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. पाणी न घालता मसाल्यामध्ये फ्राय केलेली भेंडी घातल्यास फ्राईंग मसाला भेंडीची भाजी तयार होते फ्रेंड्स. तर मी ग्रेव्हीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता त्यामध्ये जी भेंडी फ्राय केलेली होती ती त्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायची आणि मीडियम आचेवर भाजीला उकळी येऊ द्यायची. भाजीला उकळी आलेली आहे. आता एक वेळा खोरून मोहागी आचेवर अर्धवट झाकण ठेवून भाजी 5 मिनटं शिजू द्यायची आहे.
5 मिनटांनंतर बघा फ्रेंड्स, भाजीला छान तर्री आलेली आहे, मसाल्याचा छान सुगंध सुटलेला आहे आणि आपली भाजी शिजून तयार आहे. आता वरून थोडी कोथिंबीर घालून प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. बघा फ्रेंड, छान हॉटेलसारखी ग्रेव्ही आणि शाही लुक आलेले आहे. वरून थोडंसं क्रीम घालून डेकोरेट करून घ्यायचं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली हॉटेलसारखी शाही फ्राईंग ग्रेव्हीदार मसाला भेंडी तयार आहे. ही भाजी चपाती किंवा गरमागरम पराठ्यासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते. तर फ्रेंड्स, तुम्ही आजच ही भाजी घरी ट्राय करा आणि तुमचे काही सुझाव असेल तर मला कमेंट करून सांगा.